आपण असं मॅजिक सोल्युशन इकडे बनवलेलं आहे की ते पूर्ण आपल्या वट्याला जे आहे ते चमकवणार आहे आता तुम्ही इकडे बघू शकता पहिले हा वटा बघा किती तेलकट झालेला आहे खूप चिकट झालेला आहे आणि भरपूरसे पिवळे डाग यावरती आहेत आणि आता हा ओटा आपल्याला एकदम चमकवायचा आहे तर इकडे बघा तुम्ही रिझल्ट तुमच्यासमोर आहे किती चमकायला लागलेला आहे त्यावरचे जे काही डाग होते ते अगदी गेलेले आहेत हे डाग अगदी खूप जुने आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी आणखी एका न मस्त अशा हॅकमध्ये आज आपण मस्त असा गॅस ओटा क्लीन करणार आहोत कितीही डाग असतील कितीही तेलकट असेल त्यावरचे सगळे डाग तेलकटपणा चिकटपणा सगळा जाणार आहे पहिले में तुम्हाला दाखुन आ, मी तुम्हाला दाखवून देते बघा हा ग्रेई शेडचा क्रिमिश असा गॅस ओटा आहे आणि हा भरपूर वर्षाचा म्हणजे जुना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इकडे यायच्या आधीसुद्धा यावरती हे सगळे काळे डाक पिवळे डाक सगळे होते तर आपले तर याचा शेड असल्या जो आहे मध्ये ग्रे थोडा व्हाईट असा आहे त्यामुळे हे जे ब्लॅक तुम्हाला दिसतंय हे डाग नाही आहेत पण जे पिवळे आहेत ते डाग मी आलेच्या आधीपासून आहे त्यामुळे आपल्याला तेसुद्धा डाग आज घालवायचे आहेत आणि ते डागसुद्धा या मॅजिक अशा आपल्या मस्त अशा सोल्युशनने जाणार आहे त्याआधी काय करायचं आहे कोरड्या कपड्याने जो काही आपला गॅस ओटा आहे आणि त्याच्या वरच्या टाईल्स असतात त्यासुद्धा आज आपण त्याच सोल्युशनने क्लीन करणार आहोत त्यामुळे ते सुद्धा आधी व्यवस्थित पुसायचे आता अर्धा मग्गा मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये टाकलेला आहे बेकिंग सोडा एक चमचा मग्ग्यातच सोल्युशन बनवूयात कारण जास्त गॅस गॅसओटा जो आहे तो मोठा आहे त्यामुळे आपल्याला भरपूर सोल्युशन लागणार आहे त्यामुळे मी डायरेक्टली हे मग्ग्यामध्ये बनवते आहे तर पाण्याचं प्रमाण मी अर्धा मग्गा घेतलं आहे सिट्रिक ॲसिड यामध्ये मस्ट आहे सिट्रिक ॲसिड एक चमचा टाकले आणि जसं आपण सिट्रिक ॲसिड टाकले तुम्ही बघू शकत असणार असे बुडबुडे व्हायला लागलेले आहेत सिट्रिक ॲसिड नसेल तर मग तुम्ही काय करू शकता लिंबाचा एक रस टाकला तरी चालेल म्हणजे एक लिंबू घ्यायचं त्याचा रस टाकला तरी चालेल आणि एक चमचा इकडे वॉशिंग पावडर टाकले बघा फक्त तीन इंग्रेडियंट टाकले आणि असं मस्त असं फेसाळलेलं आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे जे की अगदी मग्ग्याच्या वरतीसुद्धा चाललं आहे म्हणजे अर्ध्या मग्ग्यात सोल्युशन आपलं एक मग्गा पूर्ण सोल्युशन बनलेलं आहे की नाही मॅजिक ट्रिक आणि आता आपल्याला हे एकदा मिक्स करायचं आहे आणि जिथे जास्त डाग आहे तिथे हे वरचं फेसाळलेलं पाणी टाकायचं आहे जिथे कमी डाग आहे तिथे आपलं ला जे मा सगळ्यात शेवटचं सोल्युशन आहे ते जाणार आहे आता बघा मी सगळे आला हे टाकून घेते आणि हे टाकल्यानंतर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं सो करणं खूप कंपल्सरी आहे तेव्हाच तुम्हाला घासायची गरज पडणार नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण गॅस ओटा क्लीन करतो आहे त्यासोबत गॅसचं जे काही वरची टाईल असते तीसुद्धा आपल्याला क्लीन करायची आहे गॅस ओट्याची कारण आपण जेव्हा काही फोडणी देतो त्या तर त्यावरती सुद्धा थेंबा उडतात तर चिकटपणा सुद्धा येतो तर तेच सोल्युशन मी ज्या पद्धतीने बघा हाताने त्याला लावते तसंच लावायचं आहे तर आपण फोडणी दिल्याने काय आहे तेलाचे शिंतोडे त्यावरती ते उडतात थेंब उडतात आणि रोज फोडणी त्याचबरोबर फोडणी देतो तर ती जी वाफ आहे तीसुद्धा त्या टाईलला लागते आणि तिथे भरपूरसा चिकटपणा होतो आता तुम्ही हे जे आहे हप्त्यातून एकदा नक्की हे करू शकता याने तुमचा ओट्यातला चिकटपणासुद्धा जाईल डाग असतील ते सुद्धा जाणार आहे पण कंपल्सरी हे सोल्युशन टाकल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आता तुम्ही इकडे बघू शकता पंधरा मिनटं जे आहे हे सोल्युशन आपण मस्त भिजत घालतो आहेत म्हणजे छानपैकी आपलं सोल्युशन निघेल आणि अजून तर मी घासलंसुद्धा नाही आहे आणि जे दोन पिवळे डाग होते ते बघा किती जे आहे ते कमी झालेले आहेत आणि त्याचबरोबर ती जी आपली एक रेश असते जी की टाईल आणि गॅस ओटा तिथून सुरुवात होतो तर तिथेसुद्धा भरपूर तेलकटपणा साचलेला असतो त्यामुळे आपल्याला आप फक्त आता एखादी तारीची घासणी घ्यायची आणि ती अशा पद्धतीने फिरवायची आहे जास्त आपल्याला बिलकुल घासायची गरज नाही आहे फक्त आपल्याला घासणी याला फिरवत राहायची आहे आणि हे अगदी इझिली निघतं पण जे कोपरे असतात त्यामध्ये एकदा मात्र व्यवस्थित घासणी फिरवायची कारण तिथे जे आहे भरपूर तेलकटपणा आणि एक काळ मळ असा तिथे साचला जातो त्यामुळे एकदा आपल्याला ते छानपैकी फिरवून घ्यायचं आहे तुमचा गॅस होता पांढरा असेल काळा असेल किंवा लाल कलरचा असेल कोणत्याही कलरची टाईल असेल तर अगदी चमकायला लागणार आहे ही माझी गॅरंटी आहे आणि अगदी खात्रीशीर उपाय आहे मागच्या व्हिडिओमध्ये गॅस कसा क्लीन करायचा ते आपण बघितलेलं आहे व्हिडिओ बघितला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक देते त्याचबरोबर गॅस बर्नर कसे क्लीन करायचे ते सुद्धा मी याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनला तुम्हाला भेटेल तर बघा जे पिवळे डाग होते ते तुम्हाला दिसत आहे का नाही पिवळे डाग पूर्ण गेलेले आहेत कितीही तुमचा चिकट असलेला गॅस ओटा असेल तो निघणार आहे आणि हप्त्यामधनं तुम्ही हे नेहमी करू शकता रोज तर आपण तसं पुसूनच घेतो पण ही डीप क्लिनिंग होणंसुद्धा तेवढीच गरजेची आहे आता मी मग्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि एकदा पाण्याच्या साह्याने त्याला एकदा मी घासून घेते आहे घासायची बिलकुल जास्त गरज नसते आणि सिट्रिक ॲसिड नक्की तुम्ही आणा सिट्रिक ॲसिड एक असं जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आपल्या क्लिनिंगसाठी की त्याने अगदी खूप क्लीन असं आपल्या कोणत्याही गोष्टी निघतात त्यामुळे सिट्रिक ॲसिड व्हिनेगर ह्या गोष्टी तुम्ही आणूनच नक्की घरामध्ये ठेवू शकता आता आपल्याला एकदा हे पाणी टाकून एकदा व्यवस्थितरित्या वाईप आऊट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी पाणी टाकलं आणि अगदी ब्लॅकिश पाणी निघालेलं आहे आपण जास्त बिलकुल घासलेलं नाही आहे आणि जेव्हा तुमचा किचन ओटा व्हाईटिश असतो तेव्हा जे काही डाग पडलेले असतील ते जे आहे एकदम उठून दिसतात ॲज कम्पेअर ब्लॅक कलरचा असेल किंवा एकदम डार्क कलरचा असेल त्यामुळे व्हाईट जर असेल तर तुम्हाला तेवढंच तुमचं किचन ओटा मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं असतं तर हा माझा रेंटेड हाऊस आहे आणि त्यामध्ये हा व्हाईटिश एकदम ग्रेईश व्हाईट असा कलरचा आहे त्यामध्ये मधामध्ये ग्रेईश शेड आहे आणि तो इतका मळ मळालेला होता आणि ह्या सोल्युशनने तो एकदम व्हाईटिश झाला आहे गॅस ओटाच नाही तर गॅसची का जी काही वरची टाईल असते जी की आपण फोडणी देतो त्यावरती पूर्ण थेंब उडतात आणि तीसुद्धा चिकट होते ते सुद्धा एकदम व्हाईटिश निघालेला आहे आता आपल्याला हे एकदा वाईप आऊट करून घ्यायचं आहे तसा तुम्हाला मागचा व्हिडिओ आपला कसा वाटला गॅसची शेगडी अगदी चकचकीत निघली आणि गॅसच्या शेगडीबरोबर गॅस ओटा आणि गॅसची जी टाईल आहे ती सु आपण एकदम मस्त असं चमकवली आहे मस्त गॅसवटा क्लीन असला गॅस साफ असला की आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं आणि क्लीन गॅससोबतच स्वयंपाक खरं तर करायला पाहिजे आणि रोज आपण गॅस जो आहे तो असा पुसून घेतो तर तुम्ही दर महिन्यातून गॅसची सुद्धा तशी डीप क्लिनिंग करू शकता आणि दर हप्त्याला मात्र गॅस सुटायची अशी क्लिनिंग करायची म्हणजे काय होतं चिकटसर तर होतच नाही आणि तुमचंच काम खूप कमी होतं आता बघा आपलं हे छानपैकी जे आहे मी वाईप आऊट करून घेतलं आहे पण आता मी एकदा ओला कपडा घेतला आहे आणि ओल्या कपड्याने ज्या काही आपल्या टाईल्स आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला याने हे होईल की कुठे निघालं नसेल तर मग ते लगेच आपल्या लक्षात येईल आणि आपण तिथनं जे आहे ती व्यवस्थितरित्या साफ करू तर आता इकडे तुम्ही बघू शकता किती क्लीन निघालेलं आहे जे काही पिवळे डाग होते ते कित ती नाहीशे झालेले आहेत तुमच्यासमोर रिझल्ट आहे आणि मस्त असा आपला जो आहे तो ओटा क्लीन होतो आता हा ओटा अजून चमकायला काय अजून एक टीप आहे ती मी तुमच्यासोबत नक्कीच कधीतरी शेअर करेल याला जर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तोसुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करून तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे ट्राय करायचं आहे आणि मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करायचा आहे मला जर मस्त असा तुमचा रिस्पॉन्स आला तर नक्कीच आपण अजून एखादी सोपी मेथड तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि तो चिकट न व्हावा म्हणून काय करायचं आहे त्यासुद्धा मस्त अशा टिपानी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करेल पण पहिले हा जो आपण हॅक केला आहे तो नक्की बनवून बघा म्हणजेच हा एकदा ट्राय करा तुम्हाला आवडला तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा आता बघा मी तुम्हाला एकदम झवळून दाखवती आहे अजून हा वाढलेला नाही आहे कारण आपण आत्ताच पुसले पण रिझल्ट तुमच्या समोर आहे किती क्लीन निघालेला आहे तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आपण पुसून घेतलं आहे अगदा लाईटाचं मिरर इमेज त्यावरती दिसती आहे तुमच्या समोर रिझल्ट आहे बघा आणि मस्त असं आपला किचन मोठा क्लीन झालेला आहे आता हा आपण एकदा सुकवून घेऊयात आणि सुकवून झालं की मग मी तुम्हाला दाखवते की यावरचे जे काही डाग होते ते अक्षरशः नाहीशी झाले आहेत तर रिझल्ट तुमच्यासमोर आहे बघा अगदी जे मार्बलमधलं ते व्हायटिश व्हाईटिस भाईटी असतं ना ते सुद्धा चमकायला लागलं आहे पिवळे डाग होते ते तर बिलकुल दिसत नाही आहे आणि एकदम मळकटलेला हा गॅस वटा मी एकदम साफ केला आहे तुम्हाला जर असेच नवनवीन हॅक्स है, बघायचे असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपले व्हिडिओज नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा हे हॅक्स पोहोचतील आणि हा हॅक करून बघा तुमचा गॅस क्लीन निघला का ते सांगा गॅस ओटा क्लीन निघला का ते सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूयात लवकरच पुढच्या हॅकमध्ये